आणि आता महाराष्ट्रातील गावाकडच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। मुख्यमंत्री शिंदे आज गडचिरोली दौऱ्यावर असून पोलिसांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत। भामरागड तालुक्यातील दोडराज पोलीस मदत केंद्राला देखील शिंदे भेट देणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त गडचिरोलीमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय। पंचवीस ऑक्टोबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण असल्यामुळे साईबाबा समाधी मंदिराच्या दैनंदिन कार्यक्रमाच्या वेळेत बदल करण्यात आलेला आहे। 25 तारखेला दुपारी 4:40 ते संध्याकाळी 6:31 या वेळेमध्ये साई समाधी मंदिरात मंत्रोच्चार होणार असल्यामुळे भाविकांना समाधी मंदिराचं दुरून दर्शन घ्यावं लागणार आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आपल्या मूळ गावी म्हणजेच साकोली तालुक्यातील सुकळी गावात दिवाळी साजरी केली। यावेळी कितीही बिकट परिस्थिती आली तरी आत्महत्या करू नका असं आवाहन त्यांनी जनतेला केलं। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आपल्या नागपूरच्या निवासस्थानी लक्ष्मीपूजन केलं तसंच सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी केली। गिरीश महाजन आणि त्यांच्या पत्नी साधना महाजन यांनी लक्ष्मीपूजन करून आपली कन्या जावई आणि नातवंडांसोबत दिवाळीचा उत्साह साजरा केला। राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी देखील आपल्या कुटुंबियांसोबत मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील निवासस्थानी दिवाळी साजरी केली। यावेळी लक्ष्मीपूजन आणि दीपोत्सव साजरा करून दिवाळी साजरी करण्यात आली। वर्ध्याचे भाजपा खासदार रामदास तडस यांच्या देवळी येथील राहत्या घरी साधेपणाने सपत्निक लक्ष्मीपूजन करत आरती करण्यात आली। यावेळी नातवंड आणि परिवारातील सदस्य उपस्थित होते। कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडमधील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाची भेट घेतली। कपडे फटाके मिठाई आणि 1 लाखांची मदत त्यांनी कुटुंबियांना देऊ केली। माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी लक्ष्मीपूजन करत दिवाळी साजरी केली। मंचरमधील निवासस्थानी त्यांच्या पारंपरिक पद्धतीने पूजा केली आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। लक्ष्मीपूजन निमित्त पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीला सुवर्ण अलंकार आणि हिरे जडित पोशाख करण्यात आलाय। दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली। माहूरमध्ये रेणुका मातेच्या मंदिरात लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। या सजावटीसाठी जवळपास 10 क्विंटलपेक्षा अधिक फुलांचा वापर करण्यात आला। दिव्यांग ज्येष्ठ निराधार नागरिकांसोबत राणा दाम्पत्याने अमरावती येथील निवासस्थानी दिवाळी साजरी केली। यावेळी रवी राणा नवनीत राणा यांच्या हस्ते किराणा किट फराळ आणि महिलांना साडी चोळी भेट देण्यात आली। मुक्ताईनगर तालुक्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिवाळी निमित्त मतदार संघातील व्यापारी दुकानदारांची बाजारात जाऊन भेट घेतली। यावेळी त्यांनी नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। रावेर तालुक्यातील उदळी बुलुमखेडा भिल्ल बांधवांची दिवाळी गोड झाली आहे। भिल्ल बांधवांना एकनाथ खडसे यांच्या हस्ते त्यांच्या नावाच्या 7-12 उताऱ्याचं वाटप करण्यात आलं। यावेळी 70 कुटुंबांना 900 स्क्वेअर फूट जागेच्या 7-12 उताऱ्याचं वाटप करण्यात आलं। दिवाळीनिमित्त नागपूरच्या मेट्रो स्टेशनवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे तर सीताबर्डी स्टेशनवर भव्य रांगोळी काढण्यात आली आहे। तब्बल 800 स्क्वेअर फूट ही रांगोळी आहे। भूविकास बँकेवरून शरद पवारांनी सरकारवर निशाणा साधला। बँक बुडत आली आहे, त्यांच्या कर्जाची वसुली आता होणार नाही, त्यामुळे सरकारनं भूविकास बँक कर्ज माफ करू अशी घोषणा केली आहे। हे लबाडाचं आवतण जेवल्याशिवाय मानणार नाही अशी टीका पवारांनी केली आहे। पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाला स्थगिती दिल्यानंतर वळसे पाटलांनी नाराजी व्यक्त केली। स्थानिकांची प्रगती रोखण्यासाठी स्थगिती दिल्याचा आरोप करत रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा इशारा वळसे पाटील यांनी दिला। सत्तेत असताना शेतीच्या बांधावर गेलो की नाही याची आठवण ठेवावी असा टोला केसरकर यांनी ठाकरेंना लगावला तर आता लवकर पंचनामे होऊन दुप्पट नुकसान भरपाई मिळते, हे पूर्वी का होऊ शकलं नाही अशी टीका देखील त्यांनी केली। आपल्यावर खालच्या भाषेत टीका करून शिवीगाळ करणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा रवी राणांनी दिला। बच्चू कडूंनी त्यांच्या विरोधात तक्रार दिली। स्वतःला सत्यवादी समजणाऱ्यांना धडा शिकव असं रवी राणा म्हटले। बच्चू कडू आणि रवी राणा प्रकरण इथेच थांबायला हवं आणि या दोघांनाही भाजपचे नेते लवकरच चर्चेसाठी बोलावून घेतील अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे।
सोलापुरात राष्ट्रवादीचे नेते दिलीप कोल्हे शिंदेंच्या पक्षात प्रवेश करणार आहेत। बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मनीष कैजे यांनी या संदर्भात माहिती दिली। राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जातोय। नाशिकमध्ये ठाकरे आणि शिंदेंच्या पक्षात फटाके फुटण्यास सुरुवात झाली। महापालिकेतील कामगार सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमेंनी शिंदेंच्या पक्षात प्रवेश केला। त्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी स्वतःला कामगार सेनेचे अध्यक्ष घोषित करत कार्यालयाचा ताबा घेतला। या प्रकरणी तिदमे यांनी पोलिसात तक्रार केली आहे। सरकारने जनतेच्या हिताची कामं करावी, मात्र सध्या राज्यातलं सरकार विकास काम थांबवून हेकेखोरपणे वागत असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे। उसाला योग्य दर मिळावा यासाठी सोलापूरच्या मोहळमध्ये जनशक्तीनं आंदोलनाला सुरुवात केली आहे। आंदोलकांनी उसानं भरलेला ट्रॅक्टर अडवून ट्रॅक्टर चालकाला हार घालत हात जोडून ऊस वाहतूक न करण्याची विनंती केली। उसाला पहिली उचल 2500 द्या, अन्यथा उसाला कोयता लावू देणार नाही असा इशारा ऊसदर संघर्ष समितीनं दिला। पंढरपुरात ऊस परिषद झाली, यावेळी आंदोलनाचा इशारा देण्यात आला। संघटित आणि असंघटित कामगारांसाठी भविष्यात मोठा लढा उभारू अशी भूमिका काँग्रेसच्या महेंद्र घरात यांनी स्पष्ट केली। कायमस्वरूपी काम आणि किमान वेतन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असं देखील ते म्हटले। वर्ध्याच्या आर्वी शहरातील घरकुल लाभार्थ्यांच्या हक्काचा पैसा मिळण्याकरता धरणे आंदोलन करण्यात आलं। काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वातील आंदोलनात घरकुल लाभार्थ्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग होता। घरकुल लाभार्थ्यांचं मागील 5 वर्षांपासून अनुदान रखडलेलं आहे। रत्नागिरी रायगड या दोन जिल्ह्याला जोडणारा म्हाप्रल आंबेत ब्रिज दुरुस्तीच्या नावाखाली गेल्या अनेक महिन्यांपासून बंद करण्यात आलेला आहे, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते। हा पूल लवकरात लवकर खुला करावा, अन्यथा जनआंदोलन उभं करण्यात येईल अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे। मावळमधील टाकवे येथे प्रचंड वाहतूक कोंडी होत असून त्याचा फटका रुग्णवाहिका एसटी बसला देखील बसतोय। ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस नेमण्यात यावा यासाठी मागणी करत ग्रामस्थांनी वडगाव मावळ पोलिसांना निवेदन दिलं। सांगलीतील चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं आमदार विक्रमसिंग सावंत यांना पत्र लिहिलंय, आमच्या शाळेला कंपाऊंड बांधून द्या अशी मागणी त्यानं पत्रातून केली आहे। आमदार सावंत यांनी तत्काळ आमदार निधीतून जिल्हा परिषद शाळेसाठी कंपाऊंड मंजूर केलंय। कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील दौलत अथर्व सहकारी साखर कारखान्यावर दगडफेक झाली। दिवाळीनिमित्त बोनस न दिल्यानं कामगारांनी दगडफेक केली, तसंच बोनस न दिल्यास कामावर रुजू न होण्याची देखील भूमिका या कामगारांनी जाहीर केली। नुकसानीची पाहणी करण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील श्रीगोंदा दौऱ्यावर होते। यावेळी त्यांनी श्रीगोंदा तालुक्यातील फणसेवाडीत सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन कुटुंबाचं सांत्वन करत मिठाईचा बॉक्स देऊन दिवाळी साजरी केली। बीडच्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा वात्र टीकाकारांनी कवितेच्या माध्यमातून मांडली। ज्ञानेश्वर राऊत यांनी ही कविता केली, काय दिवाळी काय बाजार काय ऑफर एकदम ओके नाही असे कवितेचे बोल आहेत। बीड तालुक्यातील कपिल धारवाडी येथील 31 वर्षीय तरुणानं आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। सतीश शिंदे असं मयत तरुणाचं नाव आहे। आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। जळगावातील जामनेर तालुक्यातील फतेहपूर येथील वायरमन शेतातील वीजवाहिनीमधील फॉल्ट काढण्यासाठी गेले होते। यावेळी तुटून पडलेल्या वीजवाहिनीचा शॉक लागून गणेश नेमाडे आणि सुनील चव्हाण या दोघांचा जागीच मृत्यू झाला। शिर्डी तहसील कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। मुळा आणि भेंडा साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना अजून काहीही रक्कम न दिल्यानं आंदोलन करण्यात आलं। बुलढाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं। ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50,000 मदत देण्याची मागणी आंदोलकांनी केली। सध्या शेतकरी कठीण प्रसंगातून जातोय, त्यामुळे शासनानं त्यांच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केलं। तर सध्या केवळ घोषणांचा पाऊस सुरू आहे, पण प्रत्यक्षात अनेक ठिकाणी अजून पंचनामे देखील न झाल्याचा आरोप त्यांनी केला।
बीड जिल्ह्यातील 45 महसूल मंडळांपैकी केवळ 26 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा अग्रिम देणार असल्याचं विमा कंपनीने जाहीर केलं। तर या 26 पैकी 15 महसूल मंडळातील 1.5 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 57 कोटी जमा करण्यात आले। बीडच्या वडवडींमध्ये किसान सभा आणि शेतकऱ्यांनी अर्धनग्न होत अंघोळ करून आंदोलन केलं। यावेळी प्रशासन आणि पीक विमा कंपनी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यवतमाळमध्ये फटाक्यांमुळे 3 दुकाने जळून खाक झाल्याची घटना राळेगाव शहरातील क्रांती चौकात घडली आहे। या आगीमध्ये किराणा शॉप, विमा कार्यालय आणि 1 दुकान जळून खाक झाले। रायगडच्या तळा शहरातील एका महिलेला तळा नगराध्यक्ष अस्मिता भोरावकर आणि त्यांच्या पतीने मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी तळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कार आणि कंटेनरची जोरदार धडक झाली। कारमधील दोन्ही एअरबॅग उघडल्याने कारमधील दोघांचा जीव वाचला। महामार्गाला जोडणाऱ्या कोर्सिंगसाठी उड्डाण पूल तयार करण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करत आहेत। पनवेलमधील सुकापूर येथे एका इसमाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। आर्थिकवादातून ही हत्या झाल्याचं बोललं जात आहे, तर पुढील तपास पोलीस करत आहेत। सांगलीतील दूध गावात शहीद जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 1 पणती जवानांसाठी हा उपक्रम राबवण्यात आला। गावातील मुख्य चौकात जवानांसाठी शेकडो पणत्या लावण्यात आल्या। गोंदियाच्या सिव्हिल लाईन परिसरात दिवाळीनिमित्त देवी देवता, महापुरुष, गीतकार, चित्रपटातील कलाकार आणि उद्योगपतींच्या रांगोळ्या काढण्यात आलेल्या आहेत। या रांगोळ्या पाहण्यासाठी रात्रीपासून पहाटेपर्यंत गोंदियाकरांनी मोठी गर्दी केली। पिंपरीतील बाल कलाकार आर्या घारे हिनं घरी आलेल्या तृतीय पंथीयांसोबत दिवाळी साजरी केली। आर्यानं त्यांचं पाद्यपूजन करत खडा नाळाची ओटी भरली। नंदुरबारच्या तळोद्यात अश्वत्थामा यात्रा म्हणजेच स्तंभ ऋषींच्या यात्रेची सांगता झाली। यावेळी मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्यांनी भगवान श्रीराम, सीता आणि हनुमानाच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या। संगमनेरमध्ये आधार फाउंडेशननं अनोखी दिवाळी साजरी केली। गोरगरीब मजुरांच्या घरी फराळ आणि साडी वाटप केलं। व्यंगचित्रकार अरविंद गाडेकरांनी 250 जणांना ही प्रेमाची भेट दिली। सर्वांनीच घरोघरी लक्ष्मीपूजन केलंय, मात्र पुरंदरमधील आडाचीवाडीतील ग्रामस्थांनी अंजिराच्या झाडाचं पूजन केलं। आडाचीवाडी हे गाव अंजिराचं गाव म्हणून ओळखलं जातं, त्यामुळे अंजीर हीच आपली लक्ष्मी आहे असं समजून ग्रामस्थांनी अंजिराच्या झाडाचं पूजन केलं। कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पिंपरीतील ऋषीटेक या निवासस्थानी लक्ष्मीपूजन केलं। यावेळी रोहित पवारांच्या पत्नी कुनती पवार, वडील राजेंद्र पवार आणि आई सुनंदा पवार सुद्धा उपस्थित होत्या।